आणि तुम्ही विश्वास नाही कराल मी तो साठ हजारचा जॉब सोडलेला त्या टाईमला ता साठ हजारचा सोडलेला आणि मी सोळा हजारचा जॉब घेतलेला तर तुम्ही ट्रेनिंग घ्या नो डाऊट पण पैसे कमावण्यासाठी समजा उद्या त्याला काय झालं इंजुरी झाली किंवा तुम्ही जे सप्लिमेंट दिले त्याच्या ओवर डोस समजा त्याला काय तर साईड इफेक्ट झाले पण मग ह्याचा रिस्पॉन्सिबल कोण असतो हो सर्टिफिकेट इम्पॉर्टंट नाही आहे तर तुम्हाला असलेलं नॉलेज इम्पॉर्टंट आहे तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जे जिम करायला जाता ना तर तुम्ही फक्त स्वतःसाठी नका जाऊ आईवडिलांना पण मेंबरशिप द्या बायकोला पण द्या बहिणीला पण द्या फोरग्याला पण झालं तर ह्याच्या काय होईल ते बोलतो ना हिट इंडिया फेल इंडिया तसं तसं नमस्कार फिटनेस प्रेमींनो मी ईश्वर ठाकरे ईश्वर ठाकरेच फिटनेस मंत्रामध्ये आपलं स्वागत तर मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या तसेच बॉडीबिल्डिंग क्षेत्रातल्या व्यक्तींची मुलाखत ही बघत असतो आणि या मुलाखतीला आपण सुद्धा चांगला रिस्पॉन्स देता कमेंट करता तर आज माझ्यासमोर कोण आहे हे सर्वांना ज्ञात आहे हा चेहरा संपूर्ण महाराष्ट्राला भारताला ज्ञात आहे आय एफ एस ए या फिटनेस अकॅडमीचे संचालक पराग परळेकर सर पराग परुळेकर सर ह्या इंडस्ट्रीमध्ये गेल्या बऱ्याच अनेक वर्षांपासून आहेत तर आ, सर्टिफिकेशन करणं म्हणजे एक फिटनेस इंडस्ट्रीमध्ये सर्टिफाईड ट्रेनर असणं फार महत्त्वाचं असतं आणि हा कोर्स करणं का महत्त्वाचं आहे या विषयावर आज आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत परत सर तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या, या यूट्यूब चॅनलमध्ये बऱ्याच वर्षापासून सुरू होतं की तुमची मुलाखत घ्यावी पण तो योग आज अखेर आला परक सर आय एफ एस ए अकॅडमी खूप मोठं नाव आहे या अकॅडमीला अनेक शरीर शरीरसौष्ठवपटू हे जोडले गेलेले आहे त्यात मनीष सर असतील तुमचे मनोज पाटील सर असेल मनोज बोसरे सर असतील आणि हा जो कोर्स आहे तुमचा म्हणजे अशा बऱ्याच अकॅडम्या झालेल्या आज तर हा कोर्स करणं एक जिम ट्रेनरला का महत्त्वाचं आहे ओके हॅलो विरुण मी एक बोलू शकतो की आपण काय असतो म्हणजे भरपूर जी मुलं असतात त्यांना बॉडी बिल्डिंगचा शौक असतो आणि ते बॉडी तर जे मोस्टली बघितलं ना ज्यांना बॉडी बनवायचा शॉक असतो ना त्यांना अभ्यासात एवढा इंटरेस्ट नसतो मग त्यांना करिअर कुठलं किंवा त्यांना समजा कमवायचे असेल पैसे म्हणजे बॉडी बनवायचा छंद हो जो आहे पॅशन जो आहे तो पण ठेवायचा आणि प्लस पैसे पण कमवायचे तर ह्याच्यासाठी हा बोलताना एक फील्ड जी आहे फिटनेस फील्ड ही सर्वात बेस्ट फील्ड आहे म्हणजे इवन स्पोर्ट्स पर्सनसुद्धा ज्यांना म्हणजे इंटरेस्ट फिजिकल ट्रेनिंगमध्ये असेल त्या लोकांसाठी म्हणजे लोकांना भरपूर लोकांना माहीत पण नाही की हे असं पण काय सर्टिफिकेशन असतं किंवा असं पण काय कोर्स असतो तर माझं मत मा बोलताना ते एक मला तेच करायचं लोकांना समजवायचं आहे जास्तीत जास्त की बाबा तुम्हाला इंटरेस्ट नसेल एज्युकेशनमध्ये चालेल पण तुम्ही काय करा मग ह्या फील्ड मला चूज करा आणि ह्या फील्डमध्ये तुम्ही करिअर घडू शकता सर आपली ही आय एफ एस ए अकॅडमी ह्याची स्थापना कधी झाली आणि तुम्ही ह्या क्षेत्रात नेमकी आले कसे आम्हाला मी ॲक्च्युली जिम बोलतो मला माझे जर मी सेमिनारमध्ये भरपूर वेळ बोलतो तीन तीन तास पण तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं तर मी अभ्यासात एवढं काय चांगला नव्हतो म्हणजे अभ्यासात चांगला नव्हतं तर बोलतात ना बॉडी बिल्डिंगचा छंद होता पण मग करायचं काय मग करिअर काय करायचं त्या टाईमला आमचं नेट बीट इंटरनेट आता जसं इथनं अवेलेबल आहे ना इंस्टाग्राम तसं काहीच नव्हतं तर आम्ही मी एकदा पेपर वाचायची मला चांगली सवय म्हणजे मी न्यूजपेपर मला आवडतो वाचायला आणि न्यूजपेपरमध्ये त्या टाईमला एक आर्टिकल आलेलं की बिल्ड युअर करिअर इन फिटनेस फ्युचर इन फिटनेस करून मग ते पूर्ण वाचलं पण आमच्या टाईमला ट्रेनर म्हणजे कसे असायचे जे जिम उघडायचे आणि जिम बंद करायचे असतात ना ते काका लोक तसे ते काका लोक आमचे जिम ट्रेनर तर आम्ही बोलत आहे ह्याच्यामध्ये काय करिअर असणार ह्याच्यामध्ये काय फ्युचर असणार मग काय झालं पण मला ना सप्लिमेंट कशी घ्यायचे शिकायचं होतं ओके मेन म्हणजे त्या टाईमला असं वाटतं त्या टाइमला सेरोयड बिरॉइड काय असतं माहीत पण नव्हतं तर असं होतं की सप्लिमेंट घेतलं ना तो बॉडी फटाफट बनतं पण ते सप्लिमेंट कशी घ्यायचे पावडर कुठली असते ती क्रिएट डोक्यात बसलेली ती पावडर पावडर कशी घ्यायची पावडर बॉडी माहितीनं बोलायचं तर ही पावडर कशी घ्यायची कुठं शिकणार तर त्या कोर्समध्ये असं लिहिलेलं की इथं सप्लिमेंट पण शिकवणार कारण की तेव्हा इंटरनेट नव्हतं जसं सांगितलं आणि आम्हाला परवडायचं पण नाही कम्प्युटर विम्प्युटर तर मी बोलला पप्पांना माझ्या वडिलांना फोर्स केला नाही ना फ्युचर आहे करिअर आहे पण ॲक्च्युली मला फक्त सप्लिमेंट शिकायचे होतं पण मी जेव्हा तिथं गेलो कोर्स करायला लागलो गोल्डचा मी पहिला कोर्स केलेला जेव्हा तो करायला लागलो तेव्हा मला समजलं की बापरे ह्याच्या मग एवढं सायन्स आहे आणि मला तो आवडायला लागला टॉपिक आणि मग जेव्हा तो आवडायला लागला त्याच्यानंतर मला माहीत पडलं की पॉज जिम पण असतात म्हणजे त्यावेळेला ना पंधरा वर्ष पहिले ट्रेडमिल बघितली म्हणजे असं वाटायचं की स्पोर्ट्स बाईक बघितली तर ते ट्रेडमिलवाला जिम आहे ए सीवाला जिम आहे बापरे म्हणजे ए सी म्हणजे एकदम करोडपती असतात तर तसं बघून त्या टाईमला एनकरेजमेंट भेटलं की अरे अच्छा ह्या लेवलची पण जिम्स असतात आणि ह्या लेवलला पण ट्रेनर्स अर्न करतात आणि त्या टाईमला हे करोडपतींचा फक्त होता आता, जीम जीम आता था था आ, एक, हलु -हलु तर सगळ्या जागी जिम जिम आणि मग आत्ता तर भरपूर बुश झाला इंडस्ट्री आय एफ एस ए अकॅडमी एक मुंबईमध्ये त्याची सुरुवात झाली पण हळूहळू ती कानाकोपऱ्यामध्ये पसरायला लागली तर हा प्रवास नेमका कसा होता ते आम्हाला मेन ऐकायचं आहे <laughs> नाही हा एकदम इझी नव्हता म्हणजे खरं सांगितलं तर मी घरामध्ये माझ्या फक्त चार किंवा पाच पोरांना शिकवायचो म्हणजे ॲक्च्युअल मी कसं झालेलं मी मी ट्रेनर म्हणून चांगलं कमवायला लागलेलो ला, हां म्हणजे त्या व त्यावेळेला मला पन्नास ते साठ हजार मी त्यावेळेला कमवत होतो हां तर पण मला त्या टाइमला मी क्लासमध्ये टॉप केलेला गोल्डचा जो कोर्स केलेला मी त्यामध्ये मी टॉप केलेला तर मला तिकडची एक मॅम आहे मुनिरा मॅमकडून तिनं एक ऑफर केली की तू लेक्चरर बनशील हो काय आणि तुम्ही विश्वास न कराल मी तो साठ हजारचा जॉब सोडलेला त्या टाईमला ता साठ हजारचा सोडलेला आणि मी सोळा हजारचा जॉब घेतलेला बोलता असेल तो तेच बोलला चौदा पंधरा वर्ष पहिल्याची गोष्ट आहे आणि जेव्हा ते घेतलेलं माझ्या घरच्यांनी पण बोललं काय हे काय झालंय इन्कम पडलं माझे मित्रा लोकांनी पण बोलले जे आमच्यावर ट्रेनर होते बोलते कोणता डिसिजन लिहिली काय लेक्चर पण मला तो किडा होता पॅशन होता लेक्चरिंगचा आणि ते घेतलं मी मग गोल्समध्ये मी वाढत गेलो माझं नाव व्हायला लागलं हळूहळू लोकं बोलायला लागले अरे सर तुमचं समजते भरपूर मग काहीतर कारणामुळे मला ते सोडावं लागलं मला नाही आवडलेलं आणि मग मी तो आय एफ एस एस चालू केला जेव्हा मी आय एफ एस एस सुरू केला त्यानंतर मग ते जसं सांगितलं मी घरामध्ये लेक्चर्स घ्यायचो तर छोट्याशा क्लासमध्ये म्हणजे ज्यांना विश्वास होता माझ्यावर छोटेशे फीस घेऊन ते करत असताना मग मा मला एकदा काय झालं मी मनसेमध्ये मनसे थ्रू मनसे ना Uh, मी ट्रेनर्सच्या राईड्ससाठी ट्रेनर्ससाठी मी शारीरिक हां शारीरिक सेना नव्हती हा। म्हणजे मी स्वतःचं बोलू शकतो की मी वेगळं एक चालू स्थापना केलेली महाराष्ट्र फिटनेस ट्रेनर्स बॉडी बिल्डिंग असोसिएशन करून आणि त्यामध्ये मी भरपूर ॲक्टिव्ह झालेलो म्हणजे न्यूज मध्ये यायला लागलेलं आणि त्या टाईमला कैदासरने ते न्यूज व्यूज बघितले आणि कैदास सरांनी मला बोलवलं म्हणजे मी आय एफ एस ए करत असताना त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी बोललं तू ये बी कर और आय एफ एस ए खाली को कर और केलेव्हन मी लेक्चरर बन के इलेवनमध्ये मी फेमस व्हायला हो लागलो हळूहळू ला, आणि मग एकदा एक स्टेप घेतलं की बदल आता आपण आय एफ एस एवरच लक्ष देऊया आणि मग तो आय एफ एस ए हळूहळू वाढत गेला वाढत गेला अप्स अँड डाऊन आले भरपूर पण शेवटी मग आता जिथं आहे आता तर कोविड आला म्हणजे आम्ही ॲक्च्युली एक्सपान्शन करणार होतो तो पण कोविड आला म्हणून परत दोन वर्ष पाय थांबले गेले आता कोविड गेलाय आता बघूया आता आता चालू झालं सर प्रत्येक व्यक्तीच्या यशामागे एखाद्या गुरुचा हात असतोच बरोबर तर अशा तुमच्या यशामागे नेमकं कोणता गुरु असं एक नाही बोलू शकत कारण की माझं असं बोलणं आहे ना की आपण सगळ्यांकडनं काय ना काय शिकत असतो म्हणजे आपल्याला ॲक्च्युली सगळेच गुरु आहेत कारण की आपण प्रत्येकानते पॉझिटिव्ह पॉईंट्स उचलत उचलत प्रत्येकाचे नेगेटिव्ह पॉईंट्स असतात पण ते पॉझिटिव्ह ह्यांच्याकडनं काय त्याच्याकडनं काय आणि हेच प्रत्येक लाईफच्या फेजमध्ये वेगवेगळा गुरु असतो तर असे तर गुरुज आहेत पण मेनली मी ज्यांना बोलतो कैदास सर आणि मुलीरा मॅमकडून होते या दोघांना मी एक वेगळ्या आयडल्ट टाईप लेवलला मानतो आ, सर बरंच आता जिममध्ये बघायला गेलं की जो जिममध्ये वर्कआउट करतो तोच आज ट्रेनर होतो आहे पण त्याच्याकडे कोणते हे सर्टिफिकेशन नसतं पाहिजे तसं नॉलेज नसतं फक्त बायसेप चेस्ट ट्रायसेप पुरतं नॉलेज असतं पण त्याच्याही पुढे काही प्रोफेशनल शब्द आहे शॉर्ट हेड परत आपलं पेक्ट्रो पेक्ट्रोलिस मेजर मायनर डेल्टॉइड असे वेगवेगळे काही नावं आहे पण ही नावं ज्ञात करून घेण्यासाठी सर्टिफिकेशन करणं खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही याबद्दल काय सर नाही बरोबर का आपण जसं बोलतो ना आपण कुठल्याही व्यक्तीला जेव्हा ट्रेनिंग देतो था, था ओ, बरवर, ट्रेनिंग हाँ, हाँ, तर आपण त्याच्या बॉडीशी खेळत आहोत एका प्रकारे म्हणजे आपण ते बरोबर करतोय नाही करतोय ट्रेनिंग त्याची बरोबर चालली नाही ह्याचं कोणी तर जबाबदार व्यक्ती पाहिजे ना तर तुम्ही ट्रेनिंग घ्या नो डाऊट पण पैसे कमवण्यासाठी समजा उद्या त्याला काय झालं इंजुरी झाली किंवा तुम्ही जे सप्लिमेंट्स दिले त्याच्यावर वर्ड असं समजा त्याला काय तर साईड इफेक्ट झाले पण मग ह्याचा रिस्पॉन्सिबल कोण असणं मग तर त्यासाठी ट्रेनर्स असं नाही बोलत की सर्टिफिकेशन तुम्ही फक्त सर्टिफिकेटसाठी लटकवा नॉलेज भरपूर वाढवणं म्हणजे मी नेहमी बोलतो माझ्या ह्याच्यामध्ये पण सर्टिफिकेट इम्पॉर्टंट नाही आहे तर तुम्हाला असलेलं नॉलेज इम्पॉर्टंट आहे तर लोकं तर सर्टिफिकेट होण्याची नाही नॉलेज होण्याची नॉलेज तुम्हाला आहे ह्याची पावती म्हणजे सर्टिफिकेट असतो तर ते मला ब म्हणणं आहे की सगळ्यांनी राहायला पाहिजे नॉलेजेबल आणि फक्त ट्रेनर्स बनायचं तसं नाही पण मला समजा स्वतःला बॉडी बिल्ड करायची किंवा स्वतःला तर मला माहीत पाहिजे मी का घेतो हे क्रिएटिन घेतलं तर शरीरमध्ये काय करतं सिट्रलिन घेतलं तर शरीरात कसं ॲक्टिंग करतं किंवा बेंचमध्ये हात असा गेला तर असं झाला तर काय होतं तर हे सगळं नॉलेज आपल्याला काय पाहिजे असलं पाहिजे सर आता जिम पण खूप झालेलं आहे आज महाराष्ट्र पूर्ण भारतामध्ये कानाकोपऱ्यांमध्ये जिम झाले प्रत्येक जिममध्ये आता काही ठिकाणी सर्टिफाईड ट्रेनर बघायला पूर्वी असं काही नव्हतं पण आता हे सर्टिफिकेशन हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे समजा आपल्यासमोर जर एखादा डॉक्टर जर ट्रेनिंग घेतो आहे डॉक्टरनी जर आपल्याला काही शब्द सांगितले तर ते आपल्याला समजले पाहिजे तर एक तुम्हाला वाटत नाही की डॉक्टरनंतर ट्रेनर हा एक प्रकारे डॉक्टरच आहे तो एकदम बरोबर एकदम डॉक्टर्स भरपूर जर काय डॉक्टर्स ॲलोपॅथीमध्ये असतो म्हणजे जेव्हा आजारी पडला व्यक्ती किंवा त्याला इश्यू झाले त्यानंतर त्याला काय गोळ्या द्यायच्या हा डॉक्टर असतो पण ते झालेच नाही पाहिजे ते प्रॉब्लेम झालेच नाही पाहिजे त्याच्यासाठी जो पहिला स्टेपला आहे ना तो ट्रेनर आहे तर म्हणून मी असं म्हणतो की ट्रेनर्स म्हणजे असं नाही की फक्त बॉडी बिल्डिंगसाठी बनवणार आहे ट्रेनर म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीचा ना लाईफ वाढवता तर समजा एक्झाम्पल मी नेहमी सांगतो की समजा तुमचे तुम्ही समजा बोलतात जिम करतो का करतो तर बोलतात फिट राहायला का फिट राहायचं तर बोलतात आयुष्य चांगलं जायला मग हेच आयुष्य चांगलं आईवडिलांचे का काय नको तुम्ही आई वडील का नाही जास्त जिवंत राहिले भाई पाहिजे नाही जास्त जिवंत राहिली पाहिजे बायको का नाही जास्त जिवंत राहील किंवा फिट राहिली पाहिजे तर माझं असं म्हणणं की तुम्ही जे जिम करायला जाता ना ते तुम्ही फक्त स्वतःसाठी नका जाऊ वडिलांना पण जिमला मेंबरशिप द्या बायकोला पण द्या बहिणीला पण द्या पोरग्याला पण घाला तर ह्याच्यानंच काय होईल ते ना हिट इंडिया फेल फिट इंडिया तसं तसं होणार तर फिटनेस सगळ्यांना गरजेचं ते सर एक या इंडस्ट्रीमध्ये एक स्टेरॉइडची एक किट लागलेली आहे आपण आतापर्यंत पर्सनल ट्रेनिंगचे कोर्स ऐकले होते पण आता ॲनाबालिक स्टरेटचे सुद्धा कोर्स आलेले तर हे कोर्स कुठं तरी शिकणं हे गरजेचं वाटतं का तुम्हाला बघा माझं एक असं म्हणणं नॉलेज कुठलंही वेस्ट जात नाही कुठलंही नॉलेज कुठलं पण असू दे तर आता समजा कोण स्टेरॉइड्स शिकवतो आहे पण तो जर प्रॉपरली शिकवत असेल सायंटिफिकली शिकवत असेल तर ते शिकण्यासाठी काहीच वाईट नाही म्हणजे मी फक्त कोर्स आहे म्हणून सांगत नाही पण नॉलेज नॉलेज भेटत जातं ना तर आपल्याला मग कोण समोरचा व्यक्ती उल्लू नाही बनू शकत कारण की समजा आपण त्याने विचारलं तरी आपण त्याला दोन प्रश्न विचारू शकतो ज्याच्यानं आपल्याला कळतं की तो जे मला सांगतो आहे ते खरं आहे की बरोबर आहे की नाही म्हणजे समजा मला नॉलेज नसेल तर कुणी मला बोललं आहे रे येईल तो दो एम एल डाल या ये शामकोले सुबेले क्यू ले क्या होगा, जारा लिया तो क्या होगा कम लिया तो क्या होगा हे जर मला कोण शिकवत असेल प्रॉब्लेम फक्त कुठं येतो माहिती काय सर्टिफिकेशन फक्त देण्यासाठी जे देतात म्हणजे तिथं प्रॉब्लेम होतो म्हणजे नॉलेज नाही फक्त पैसे घ्यायचे आणि मग दोन तास काय तर शिकवायचं आणि मग एक सर्टिफिकेट देऊन टाकलं आणि टाया वाजवायचे त्याला अर्थ नाही मग मा, त्याला माझा विरोध आहे की तुम्ही फक्त सर्टिफिकेट वाटण्याचं इंडस्ट्री करू नका बाजार नको हजार रुपयामध्ये सर्टिफिकेशन दोन हजार रुपयामध्ये सर्टिफिकेट किती दिवसाचा एका दिवसात एका दिवसामध्ये तुम्ही काय शिकवणार तो व्यक्ती येणार कधी त्या त्या एका तासामध्ये पण ब्रेक असतो तर कधी कधी कोण बोलतो ना कितने दिन का कोर्स आहे बोलतोय दो दिन का कोर्स दो दिन का नाही दो दिन में तीन तीन घंटा <laughs> म्हणजे छे घंटे का कोर्स आहे छे घंटे मे एक एक ब्रेक म्हणजे <laughs> पाच तासामध्ये तुम्ही नुसतं <laughs> पोरग्याला समोर बसवायचे <laughs> पैसे कमवायचे त्याला सर्टिफिकेट देतात आणि तो फोटो काढतो सर्टिफिकेट देतात त्याला अर्थ <laughs> त्याला अर्थ <था> नाही <laughs> भारतामध्ये कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या ह्याच्यानंतर कुठेतरी फिटनेस इंडस्ट्री ही बूम झालेली आहे असं वाटतं तुम्ही जर माझे इंस्टाग्राम बघितलं मी पहिले भरपूर लाईव्ह येतो पण मी आजकाल येत नाही पण पण माझे जर पहिले व्हिडिओ बघेल ना जेव्हा कोरोना चालू झालेला चालू म्हणजे लोकांना माहीत पण होतो हे काय आहे ना हळू तेव्हा मी व्हिडिओमध्ये बोललेलो आहे की तुम देखना इसके बाद क्या बघा त्या टाईमला मी सांगितलेलं की ह्याच्यानंतर लोकांमध्ये फिटनेसबद्दल किंवा स्वतःला जीवन ठेवण्यासाठी किती महत्वाचं आहे बोलता ना हे कळणार हळूहळू आणि ती हळूहळू बूम होत जाणार ते नो डाऊट की हे लॉकडाऊनमुळे ते लॉक ठेवायला लागले जिम पण आता तुम्ही जर बघाल जिम ज्या लेवलला वाढत चाललं उघडत आहे कारण की लोकांची डिमांड वाढत चालली आहे आणि लोकांना कळायला आहे की मला आता फिट राहायला पाहिजे की ह्याच्या अगोदर परत आता तुम्ही कोरोनाचा विषय काढला आत्ता तुम्ही जर न्यूज वाचत असाल हो ना तर आत्ता पण टॉपिक चालू आहे की नवीन व्हेरियंट आला आहे तर ते जेनेटिक चेंजेस होतात ते व्हायरसमध्ये जर तो व्हायरस परत टेकओवर करायला लागला तर मेंटली थोडंसं रेडी राहायला पाहिजे बॅक ऑफ द माइंड की असं नका विचार करू गेला आहे मेंटली हमलो ट्रेनरना मी एक मेसेज देईन किंवा जिम ओन असं मेसेज देईन थोडंसं मेंटली रेडी राहिलं पाहिजे की कोरोना परत येऊ शकतो हो, 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 आता सर्वत्र बातम्या आता दाखवत आहे सर कोविडमध्ये म्हणजे आता एक नॉर्मल जिम मानणारा मुलगा असेल किंवा बॉडीबिल्डर असेल मल्टीविटॅमिन्स तो रेग्युलर घेत असतो पण ह्या मल्टीविटॅमिन कोविडमध्ये खूप यूज केल्या गेल्या बऱ्याच जणांना माहीत नव्हतं लिम्सी काय असतं निरोबेन फोर्ट काय असतं तर हे लोक घ्यायला लागले तर हे मल्टीविटॅमिन डेली घेणं हे योग्य आहे की अयोग्य नाही विटॅमिन मिनरल्सला काहीच वाईट नाही आहे फक्त कसं माहिती आहे का त्याच्यावर पण डिबेट्स भरपूर आहेत म्हणजे मल्टीविटॅमिन्स मिनरल्स जेव्हा येतात ना एकत्र सगळे विटॅमिन मिनरल्स जेव्हा येतात तेव्हा सेल्स सगळ्या मिनरल्स आणि विटॅमिन्सला ॲक्सेप्ट करू शकतं का हे सगळे डिबेटेबल आहे पण त्याच्यामध्ये काही वाईट नाही कारण की आ, हे बॉडीला आवश्यक गोष्टी आहेत म्हणजे आपण बिज्या पण खातो पण बॅक ऑफ द माइंड चल असं मल्टीमिनरल्स पण घेतले विटॅमिन घेतले त्याचा ओव्हर डोस जातात जसं फॅट सॉल्युबल जे असतात त्याचा ओव्हर डोस झाला तर त्याचे साईड इफेक्ट आहेत पण इतका ओव्हर डोस मला नाही वाटत कोण करते हार्डली लोक दोन टॅबलेट घेत असतील तर इट्स ओके असं माझं हु, हु, सर ह्या मुलाखतीचा शेवटचा प्रश्न विचारतो तुमच्या सक्सेसचा मंत्र काय आता तुम्हाला जर माहीत असेल ना इंडियामध्ये बहुतेक सर्वात जास्त पॉझिटिव्ह रिव्ह्यूज आणणारी अकॅडमी आय एफ एस ए तिनं थाउजंड प्लस रिव्ह्यूज आणले आणि ते पण आम्ही कुणाला पुश नाही केलं की द्या आणि तुम्ही जर बघत असाल ना कुठलीही अकॅडमी त्याच्या क्लासच्या लेक्चर्सचे व्हिडिओ नाही टाकत हो आमच्या प्रत्येक बॅचचे व्हिडिओज असतात कारण हो की आमच्या प्रत्येक बॅच फुल असतात अच्छा थँक्यू माझा एकच मंत्र आहे तुम ओ माझ्या इथं कर्माचा लोगो लागलेला आहे तो मेरा आहेसं की तुम बेस्ट दोगे तो बेस्ट आएगा तुम उल्लू बनाने जाओगे तो तुम उल्लू बनोगे तर हो तुम्हाला तुमचं बेस्ट देत राहिलं पाहिजे माझ्या इकडं असं आहे ना की सक्सेस बोलते ना हर सगळ्यांना मी सांगतो की एक्सिलेन्स की जो थ्री इडियट्समध्ये सांगेल एक्सिलेन्स के पिचे भागो सक्सेस झक मार के आता जर माझी टीमनं बेस्ट ट्रेनिंग दिली बेस्ट शिकवलं जे जीव लावून सक्सेस अप येतोच अशी गोष्ट खूप खूप धन्यवाद सर आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासोबत संवाद साधला तर हे होते पराग परवेकर सर आय एफ एस अकॅडमीचे ते संचालक आहे ह्या फिटनेस इंडस्ट्रीमधले तज्ज्ञ आहेत तर मित्रांनो सरांनी सांगितल्याप्रमाणे की एक प्रश्न मी त्यांना केला की जिममध्ये वर्कआउट करणाराच आज ट्रेनर होतो आहे तर त्या मुलांनी कोर्स करणं खूप गरजेचं आहे कारण जर तुम्हाला चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज जर पाहिजे असेल पर्सनल ट्रेनिंग जर तुमच्या वाढवायचे असेल तर कोर्स करणं हे कधीही योग्य आहे मी असं म्हणत नाही की हाच कोर्स करा बऱ्याच अकॅडमी आहेत त्यात तुम्ही कोर्स करू शकता आणि सरांनी आता सांगितलं की आय एफ एस एने जे रेटिंग्स आहे त्यांच्या थाउजंडपर्यंत रेटिंग, रेटिंग गेलेलं आहे तर तुम्हाला ही पराग सरांची मुलाखत कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा पराग सरांचे जे काही स्टुडंट मला बघत असतील त्यांनी प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा इंटरव्ह्यू जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत बी फिट स्टे फिट